नमस्कार, महाएमटीबी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रिद्धी म्हात्रे. सगळ्यात आधी महाएमटीबीच्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या स्त्री प्रेक्षकांना सुद्धा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक महिला म्हणून आपण आपलं आयुष्य जगत असताना अनेक गोष्टी शिकत असतो, अनेक नवनवीन गोष्टीचा प्रयत्न करत असतो. या सगळ्यामध्येच वर्षभरातला हा एक दिवस, 8 मार्चचा दिवस, या दिवशी सगळेजण आवर्जून महिलांचं कौतुक करतात, महिलांच्या आयुष्य प्रवासाविषयी बोलतात. अनेक गोष्टी असतात ज्यामध्ये महिलांचं कौतुक केलं जातं, अनेक गोष्टींची जाणीव केली जाते, अनेक भेटवस्तू दिल्या जातात, अनेक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. त्यामुळे अर्थातच दरवर्षी इतर सगळ्या दिवसांप्रमाणेच 8 मार्च हा दिवस सुद्धा सगळीकडे जाणीवपूर्वक हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मुळात 2021'चं या वर्षीच्या आपल्या जागतिक महिला दिनाची थीम काय आहे ही सगळ्यांसाठी खरं तर खूप आतापर्यंतचं एक मोठं कदाचित प्रश्नचिन्ह असू शकतं. अनेकांना याविषयी अजूनही माहीत नसू शकतं. तर याविषयीची माहिती देताना एवढं सांगायला आवडेल की संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी महिला दिनाच्या निमित्तानं एक थीम निश्चित केली जाते. त्या हॅशटॅगवर दिवसभरात अनेक पोस्ट केल्या जातात, अनेक पद्धतीच्या लेखन केलं जातं, काही सादरीकरण केलं जातं आणि दरवर्षी एक वेगवेगळी थीम निवडून त्यानुसार स्त्रिया दिवसभर खरं तर आणि इतर सगळे सुद्धा दिवसभर त्या थीमनुसार पोस्ट करत असतात. त्या दिवसभरात त्या थीमला घेऊन काही ना काहीतरी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी 2021 या वर्षी चूज टू चॅलेंज ही थीम निवडण्यात आलेली आहे. मुळात दरवर्षी 8 मार्चलाच आपण जागतिक महिला दिवस का साजरा करतो असाही प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित होतो. कदाचित त्या पुढे जाऊन हा एकच दिवस कशाला महिला दिवस म्हणून साजरा करायचा असा सुद्धा दुसरा प्रश्न विचारताना अनेक जण दिसतात. पण या सगळ्याच्या मागे फक्त महिलांना त्या दिवशी काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट मिळावी म्हणून किंवा काहीतरी कार्यक्रमांचं आयोजन व्हावं हाच हेतू नसतो, तर 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात कामगार चळवळ होती, स्त्री चळवळ होती आणि या सगळ्या चळवळींमधून स्त्रियांनी केलेलं काम, त्यांनी आपल्या समाजासाठी केलेलं योगदान, स्वतःचं आयुष्य जगता जगता इतर सगळ्या समाजाला, इतर समाजातल्या सगळ्या स्त्रियांना काहीतरी प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं असतं आणि या सगळ्याची आठवण राहावी म्हणून दरवर्षी याच दिवशी एक निश्चित करण्यात आला हा दिवस आणि म्हणून याच दिवशी महिला दिवस साजरा करतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी, यंदाच्या आजच्या या दिवशी चूज टू चॅलेंज या चॅलेंज खाली अनेक पोस्ट कदाचित दिवसभर सोशल मीडियावर होताना दिसतील आणि यंदाच्या वर्षी जेंडर इनइक्वॅलिटी विषयी बोलायचं असं सुद्धा ठरलेलं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की चॅलेंज द्या म्हणजे आवाहन द्या किंवा आवाहन स्वीकारा म्हणजे बदल घडून येईल. त्यामुळे यंदाच्या वर्षी अनेक महिलांनी खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीची सुरुवात सुद्धा झाली आहे. ट्विटरवर हा हॅशटॅग सुद्धा ट्रेंडिंग आहे आणि आजच्या दिवशी हा तळहात जोडून अशा पद्धतीची एक मुद्रा करून ह्या चॅलेंजला पूर्ण करतानाचा आपला फोटो सुद्धा सोशल मीडियावर अनेक जणी पोस्ट करताना दिसतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही थीम नक्की लक्षात ठेवा आणि चूज टू चॅलेंज या थीमला धरूनच खरं तर नव्या गोष्टींना आव्हानं द्या, ती आव्हानं स्वीकारा, त्यात बदल घडवायचा प्रयत्न करा आणि अर्थात समाजाचं सुद्धा हे लक्षात आणून देऊन तुमच्या बाबतीत सुद्धा समाजाला काही बदल घडवून आणायचे आहेत. लैंगिक विषमता, असमानता हे सगळं काही संपून त्याविषयी स्त्रियांनी तेवढ्या मनमोकळेपणानं बोलावं म्हणून खरं तर यंदाची 2021 ही थीम आहे. या सगळ्याच्या बरोबरीनं भारतीय रेल्वेने सुद्धा एक भेट खरं तर सगळ्या महिलांना दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण दिल्ली रेल्वे बोर्डानं ही गोष्ट पहिल्यांदाच केलेली आहे की रेल्वेचे जे काही इंजिन आहेत त्याच्यावरती आतापर्यंत म्हणजे भारतीय खरं तर स्वातंत्र्य लढ्यात ज्या ज्या स्त्रियांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं, अगदी स्वतःचा जीव सुद्धा गमवला, ज्याच्यामध्ये राणी लक्ष्मीबाई येतात किंवा मग अगदी अहिल्याबाई होळकर सुद्धा येतात, अशा काही स्त्रियांची नावं या रेल्वेच्या इंजिनाच्या डब्यावर मोठ्या अक्षरात लिहिली गेलेली आहेत. ती पुढच्या पिढीला माहीत व्हावीत, प्रवास करणाऱ्या सगळ्यांना ती माहीत व्हावीत, संपूर्ण देशभर ती पोहोचावीत हाच खरं तर यामागचा हेतू आहे. त्यामुळे दरवर्षीच्या पद्धतीनं 8 मार्च या दिवशी स्त्रियांविषयीचे काही वेगळे विषय, स्त्रियांविषयीच्या काही विशिष्ट गोष्टी, ऐतिहासिक आयुष्य जगलेल्या त्यांच्या प्रवासाच्या काही गोष्टी स्त्रियांच्या समोर आणल्या जातात, त्या प्रेरणा म्हणून संपूर्ण समाजासमोर उभ्या राहाव्यात हाच तर या सगळ्यामागचा हेतू असतो. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा सुद्धा ही थीम लक्षात घेऊन आणि भारतीय रेल्वेने दिलेली ही भेट लक्षात घेऊन पुन्हा एकदा सगळ्या महिलांना हे आवाहन असेल की खरोखरच आपण हे चॅलेंज स्वीकारूया किंवा समाजालाही चॅलेंज देऊया आणि निश्चितच बदल सुद्धा घडवून आणूया. पुन्हा एकदा महाएमटीबीच्या संपूर्ण परिवाराकडून सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीच्या आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं फेसबुक पेज आहे ते सुद्धा लाईक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि याबाबतीतलं तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.